नमस्कार मुलांना इत्ता चौथी विषय मराठी कविता क्रमांक अठ्ठावीस प्रश्न या कवितेची लेखिका आहे प्रभा मुळे मुलांना ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की निसर्गाने जे दिले आहे त्यात आनंद आपल्याला मानायचा आहे प्राणी समाधानी आहेत की नाही माणूस मात्र नेहमी जास्तच आनंदाचा शोध घेत असतो असं कवित्रेने इकडे ह्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे तर आपण आता कवितेमध्ये खूप काय प्राण्यांबद्दल आपल्याला सांगितलं आहे आता मुलांनो मला सांगा प्रश्न म्हणजेच काय प्रश्न म्हणजे क्वेश्चन जे आपण लिहितो ना परीक्षामध्ये किंवा आपल्याला एक शिक्षक टीचर प्रश्न उत्तर देतात ना तशाप्रकारेच हा एक प्रश्न आहे आपल्याला मुलांनो रोज रोजच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न पडतात मग आपल्यासारखेच प्रश्न पक्षांना पडतात का मग त्यांना प्रश्न का नाही पडत प्राण्यांना पडतात का अशीच एक कविता आज आपण शिकणार आहोत जी की प्रभा मुळे ह्यांनी लिहिलेली आहे मी आधी पूर्ण कविता वाचून दाखवते आणि त्यानंतर त्याचा ते अर्थ समजावते आता मुलांना या कवितेमध्ये पहा तुम्हाला मोर चिमणी गाय कोकिळा बैल ससा आणि एक मुलगा दिल्या दिलेला दिसत आहे आणि त्याला त्या मुळाला प्रश्न पडला आहे की हे सगळं काय आहे तर आता मी कविता वाचते तुम्ही पण नीट लक्ष द्या कविता क्रमांक अठ्ठावीस प्रश्न ऐका व वाचा पशुपक्ष्यांना असते अवघत जगण्याची ही कला माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा कोकिळ मध्ये कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाच्या शूरपणा मागत नाही कुत्रा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्याच मनात असतो विचारांचा गुंता आणि ही कविता कोणी लिहिलेली आहे मुळांनो तुम्हाला मी सांगितलं आहे की या लेखिकेचं नाव आहे प्रभा मुळे तर मुळांनो या कवितेत त्या मुलाला प्रश्न पडतो की आपल्या सगळ्यांना जे रोज अनेक प्रश्न पडतात ते जे हे पशुपक्षी आहेत त्यांना तर प्रश्न पडत नाही का ते किती ते प्रश्न पडत आहेत का त्यांना ते किती छान आणि स्वच्छंद जीवन आयुष्य जगत आहे अशी कविता आज आपण आता शिकणार आहोत तर आता आपला पहिला पॅरेग्राफ आहे पशुपक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला म्हणजेच काय आता मुलांना बघा माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला आता बघा माणूस सतत नेहमी कशा ना कशा टेन्शनमध्ये असतो विचारात असतो आणि माणूस कधी कधीच समाधानी नसतो माणसाला सतत जास्त हवं असतं काहीतरी मिळेल तर त्याचा त्याच्यापेक्षा अजूनही जास्त हवं असतं माणसांच्या अपेक्षा वाढत जातात की आपल्याला जास्त काय मिळावं पण हे जे सगळं प्राणी आणि प पशुपक्षी आहेत त्यांना हे सगळं असते का त्यांना हे पाहिजेल असते का म्हणजेच जे प्राणी आहेत प्राणी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे प्राणी म्हणजे ॲनिमल्स आणि पशू म्हणजे बर्ड्स त्यांना ते किती चांगले जीवन जगत असतात त्यांना पाहिजेच आणि का पाहिजे तेही त्यांना कळत असते आता इकडे कळा दिलेली आहे कला, कला म्हणजेच आपले जीवन ती एक कला असते आपले जीवन जगण्याची आणि ती कला प्रत्येकाला अवगत हवी अवगत प्रते प्रते हवी असते काय असते ती प्रत्येकाला अवगत हवी असते ती प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती हवी हवीशी त्यांना वाटते पहा आपण आता चिमणी जी आहे सगळ्यांनी पाहिली आहे चिमणी खूप छोटी असते असते की नाही अगदी छोटीशी चिवताई आपण तिला चिवताई पण म्हणतो तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे मग ती कधी म्हणते का की अरे तू मोर किती सुंदर दिसतो मोर तर सगळ्यांनाच आवडतो हो ना आणि त्याच्या त्याचा जो पिसारा असतो अगदी रंगबिरंगी सुंदर असतो मग मला का नाही मोरासारखा पिसारा मी का मोरासारखी अगदी एकदम सुंदर दिसत नाही असे चिमणी कधी विचारते का नाही ती कधीच असा विचार करत नाही गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा सगळ्यांना माहीत आहे की गाय आपल्याला काय देते काय देते गाय आपल्याला गाय आपल्याला दूध देते गाय कधी विचार करते का की अरे आज मला कोण चारा देईल का चारा म्हणजेच काय मुलांना गवत गवत कोण खायला देईल का मला की आपण असंच विचार करतो की नाही अरे आजचा दिवस गेला ना उद्याचा दिवस जाईल माणूस नेहमी विचार करतो पण गाय कधी विचार करत नाही की मला कोण गवत दिले देईल की नाही मला कोण पाणी प्यायला देईल की नाही गाय आपापल्या जुण, जीवन जीवनामध्ये एकदम स्वच्छंद जीवन जगत असतात प्रत्येक प्राणी आणि पक्षी ती चिमणी असो किंवा गाय असो प्रत्येक प्राणी गायी किंवा कोणतीही कोणताच विचार करत करत नाही तो येईल तो धिवत छान आणि एकदम आनंदाने जगत असतात असे त्यांचं प्राणीमात्रांचं जीवन असते त्यानंतर आहे कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो धंगो म्हणजेच मुलांना तुम्ही सगळ्यांनी कोकिळ पक्षी बघितलं आहे ना कोकिळ म्हणजेच काय मुला कुकू कोकिळ म्हणजेच कुकू ती नेहमी सुंदर असे गीत गाण्या म्हणत असते कोकिळचा जो आवाज आहे तो एकदम सुंदर असतो आणि ती नेहमी आपल्या गाण्या गाण्यामध्ये दंग असते खूप बिझी असते ती असा कधीच विचार करते का की मला काळा का बनवलं आहे माझा रंग काळा का आहे म्हणजेच देवाने मला काळा का बनवलं आहे किंवा चिमणी पोपट मोर ह्यांना किती सुंदर बनवला बनवलं आहे रंगबिरंगी बनवलं आहे मग मला मला काळं बनवलं आहे पण तिला देवाने जे खूप सुंदर असं दान दिलेलं आहे खूप सुंदर तिला मधुर असा आवाज दिला आहे त्यामुळे ती नेहमी आपल्या गाण्या गाणं गाण्यामध्ये दंग असते तिला त्याचं अजिबात असं वाटत नाही की मला काळं का बनवलंय कारण देवाने तिला एक खूप सुंदर अशी देणगी दिलेली आहे त्या तो म्हणजे सुंदर आवाज दिलेला आहे आता त्यानंतर आहे बैल कधी म्हणते का म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू बघा बैल नेहमी काय करतो शेतामध्ये काम करतो पण गाय कधीच शेतात काम करत नाही बैल नेहमी शेतात राबत असतो पण बैल कधीच विचार करत नाही की राबणे की आपण एवढं राबतो तर आपल्याला काय मिळेल का आता मुलांना राबणे म्हणजे काय राबणे म्हणजेच कष्ट करणं खूप मेहनत करणं आता कष्ट करणे की नेहमी कष्ट आपण करतो तेव्हा आपण असा विचार करतो का की मलाच का असं दिलेलं आहे तर नाही बैल असा कधीच विचार करत नाही त्याला जे आयुष्य मिळालं आहे त्याला जे काम देवाने दिलेलं आहे ते तो आनंदाने नेहमी करत असतो कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू आता बघा सगळ्यांना माहीत आहे की कावळा रंगाने कसा आहे काळा आहे बाकीचे जे पक्षी आहेत ते किती सुंदर आहेत त्यांच्या रंग रंग कसा आहे ते एकदम रंगबिरंगी आहेत पण कावळ्या कावळ्याचा जो रंग आहे तो खूप काळा आहे पण तो कधी म्हणतो का की मला मला देवाने असं काळं का बनवलं आहे किंवा आपण गोरं व्हायचं का कलरफुल व्हायचं का त्यासाठी मी कोणता साबू वापरू साबू म्हणजे साबुण म्हणजेच कावळ्याला गोरं होण्यासाठी तो कुठला साबू वापरू असं कधी बोलतो का की इतर इतर प्राण्यांपेक्षा इतर पक्ष्यांपेक्षा सुंदर दिसेल असं तर कावळा कधीच असा विचार करत नाही म्हणजेच की चिमणी गाय कावळा कोकील बैल ह्यांना जे जे जीवन दिलेलं आहे जी जी कामं दिलेली आहे किंवा ते जे जसे आहेत त्यांना ते स्वतःला समाधानी मानतात आणि आपण जसे आहोत तसे छान आहोत सुंदर आहोत असाच विचार करून हे सगळे पक्षी प्राणी जगत आपलं जीवन जगत असतात त्यानंतर आहे ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा आता भित्रा म्हणजे कोण ससा भित्रा ससा सगळ्यांना माहीत आहे की तो किती पांढरा असा शुभ्र दिसणारा सुंदर आहे एकदम असा हा ससा पण कसा आहे अगदी भित्रा तो भित्रपणामध्ये धगान धगधग एकदम बोलतात ना की त्याचं जे हृदय जे आहे तो खूप घ आहे ते खूप भीतीदायक आहे ढगांचा गडगडात किंवा जोराचा वारा सुटला तर ससा काय करतो लगेच जाऊन त्याच्या बेरामध्ये लपून बसतो कारण तो खूप घाबरतो तो अतिशय घाबरत घाबरट प्राणी आहे तो, तो खूप घाबरत असतो त्यानंतर वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा म्हणजेच काय कुत्रा क का म्हणतो का की मी वाघासारखी शिरवीर आहे वाघोबा वाघोबा शिरवीर आहे वाघोबा म्हणजेच काय वाघोबा म्हणजे वाघ म्हणजेच टायगर तुम्हाला माहीत असेल की जंगलामध्ये वाघोबा एक डरकाली फोडली की सगळे प्राणी घाबरतात की आता वाघ आपल्याला खायला येईल पण आपण सगळे माणसं सुद्धा वाघाला खूप घाबरतो हो ना मुलांना वाघ कसा ब्रेव एकदम शूरवीर आहे तो एक प्राणी शूरवीर प्राणी आहे पण कुत्रा कधीच असा विचार करत नाही की अरे वाघ इतका शूरवीर प्राणी आहे मग मी का असा भित्र आहे किंवा सगळे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांपेक्षा मी का नाही असा कुत्रा हे कधीच म्हणत नाही की वाघोबा शिरपणा माझ्या अंगी हवा तर मुलांनो हे इतकं तुम्हाला समजलं त्यानंतर जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता आताच बघा मुलांनो तुम्हाला आता मी बघा आता काय सांगते ते ऐका जो तो म्हणजेच प्रत्येक जण माणूस प्रत्येक पक्षी प्रत्येक प्राणी आनंदाने मजेत जगतो का झोपतो का ज्याला जसे आयुष्य मिळालं आहे किंवा जसे शरीर मिळालं आहे त्या हिशोबाने तो जगतो का की ते काय करतो आनंदाने ते जीवन जगतात का पण माणूस कसा आहे नेहमी माणसाच्या मनात विचारांचा गुंत बसलेला असतो म्हणजेच माणूस सतत विचार करत असतो जे माणसाला मिळाला आहे त्याच्यापेक्षा अधिकच माणसाला हवं असतं म्हणजेच एखाद्या एखाद्या माणसाला एखाद्या माणसाला छोट्या घरात राहायचं आहे म्हणजे त्याला एक छोटं घर भेटलं मग तो, तो असा विचार करतो का चाळीत तर त्याला वाटला वाटेल असं की छोटं घर आहे अरे आपल्याला तर मोठ्या बिल्डिंगमध्ये घर असावं तो जर बिल्डिंगमध्ये राहत असेल तर त्याला असा विचार पट वाटत असेल की माझा मोठा बंगला असावा आता एखाद्या एखाद्याकडे सायकल असेल तर त्याला असं वाटत असते का अरे मी स्कूटर घ्यावी मग स्कूटर घेतली तर त्याला तो म्हणतो की मला फोर व्हीलर म्हणजे चार पायी जी चाकी जी गाडी आहे ती घ्यायची म्हणजे सतत माणसाच्या अपेक्षा वाढत जातात आणि माणसाच्या मनात सतत विचारांचं गुंत म्हणजे सतत माणूस विचार करत असतो कशा कसल्या ना कसल्या टेन्शनमध्ये असतो पण हे हे जे प्राणी पक्षी आहेत पशु पक्षी आहेत ते कधीच विचार नाही करत की मला कोण कधी काय खायला देईल का किंवा मला कोण का किंवा मी तर पक्षांपेक्षा सुंदर दिसतो की नाही किंवा मीच का घाबरतो असं सगळं विचार करत अस विचार करतात का नाही मी शूर का नाही असा कोणताच प्राणी पशुपक्षी विचार करत नाही प्रत्येकाला आपलं जीवन जे आहे जे आनंदाने ते खूप जगत असतात तर मुलांनो या कवितेमध्ये आपण खूप काही शिकलो आहोत म्हणजे पशुपक्षी यांच्यासारखा कुठलाच विचार न करता आपल्याला मिळालेले जीवन आनंदाने जगायला पाहिजे देवाने आपल्याला कमी दिले आहे त्यापेक्षा देवाने जे आपल्याला दिले आहे त्याचे आपण आभार मानायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण समाधानी असलो पाहिजे प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती चांगले गुण असतात एखाद्या मुलाला जर चांगलं ड्रॉइंग करता येत असेल आणि पण त्याची हँडरायटिंग खूप घाणेरडी आहे पण त्याचं जे ड्रॉईंग आहे ते खूप छान आहे की नाही आणि एखाद्या जर मुलीला मुलीचं जे ड्रॉइंग आहे जे तिला तिचा आवाज आहे तो एकदम सुंदर आहे तो खूप छान आहे ते तिला गाणं म्हणता येते पण ड्रॉईंग आणि हँडरायटिंग चांगलं नसेल तर तो मुलगा एखादी त्याचं जे वक्तृत्व आहे म्हणजे वक्तृत्वच म्हणजेच भाषण भाषण अगदी सुंदर करू शकते म्हणजेच आपण एकामध्ये कमी असलो पण इतर गोष्टींमध्ये आपलं खूप चांगले गुण आहेत म्हणजेच देवाने जे प्रत्येकाला कोणती ना कोणती कला दिलेली आहे आणि जे आपल्याला मिळालं आहे जे आपल्याला मिळालं आहे त्या ते आपण सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा आणि आहेत त्याच्यातच नेहमी समाधानी राहायचं हेच आपल्याला या कवितेमध्ये आपण आता शिकलेलं आहोत कवित्रेन आपल्याला सुंदर अशी कविता दिलेली आहे धन्यवाद